नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण कन्या राशीचा अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण तूळ राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला अशा अनेक लोक असतात की जे वेळोवेळी आपल्या वागण्याने समोरच्या व्यक्तीला आश्चर्याचा झटका देत असतात, कारण वेगवेगळ्या गुणांचे ते धनी असतात. एका भेटीत त्यांचा एक गुण दिसून आला की त्यानुसार त्यांच्या स्वभावाचा आपण अंदाज बांधत असतो, मात्र दुसऱ्या भेटीत त्यांचा दुसरा गुणही दिसून येतो, त्यावेळी आश्चर्य वाटतं की या व्यक्ती ही व्यक्ती मागच्या वेळी वेगळा होता आणि आता वेगळा भासतोय. मात्र ते तसं नसतं, म्हणजे ते एका वेळी कमालीचे काटकसरी, हिशोबशीर, बुद्धिमान आणि न्यायप्रिय असतात. हे सर्व गुण असलेली व्यक्ती ही साधारणतः कमालीची गंभीर असते. न्यायप्रिय असल्यामुळे सडेतोडपणा त्यांच्यामध्ये भरलेला असतो. मात्र दुसऱ्या भेटीच्या वेळी तीच व्यक्ती अत्यंत गोड बोलताना दिसली, आपल्याकडे लोकांना आकर्षित करून घेताना दिसली, थट्टा मस्करी मौज मजा करताना दिसली, तर समजून घ्यायचे की ती व्यक्ती नक्कीच तूळ राशीची आहे. हे सर्व गुण या राशीमध्ये बघायला मिळत असतात. तूळ राशीचे दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या व्यक्तीचे एक किंवा दोन क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान आपण समजू शकतो, मात्र काही वेळेस एकाच व्यक्तीमध्ये असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान आपल्याला अचंबित करणारे असते. या लोकांचा एकाच वेळी खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये वावर असतो, सोबतच ते संवेदनशील व रसिक या दोन्ही गुणांनीही परिपूर्ण असतात. समाजातील दुःखाने ते कमालीचे दुःखी होऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. तसेच कमालीचे रसिक होऊन प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधून काढतात. तोच व्यक्ती मनावर संयम ठेवून दुःखात खंबीरपणेही उभा राहतो, जे त्याच्याकडनं अपेक्षित नसत. अशी व्यक्ती जर तुमच्या निदर्शनास आली तर समजून घ्यायचे की ती व्यक्ती नक्कीच तूळ राशीची आहे. अशा या तूळ राशीच्या लोकांविषयी म्हणजे तूळ राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तूळ ही राशीचक्रातील सातवी राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र असून निसर्ग कुंडलीत ही राशी सातव्या स्थानात येते. या राशीचा अंमल नाभी, ओटीपोट यावर असतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून तूळ राशीच्या बाबतीत अजून सांगायचे झाल्यास, तूळ राशी ही विषम, पुरुष, द्विपाद व चर राशी आहे. तसेच ही वायुतत्वाची शीर्षोदय व दिवाबली अशी राशी आहे. आकाशातील नक्षत्रात एक पुरुष हाती तराजू व त्यात काही वस्तू घेऊन वाहे अशा चित्राच्या आकृतीस तूळ राशी म्हणून संबोधल्या जाते. तराजू हा तूळ राशीचे प्रतीक आहे. तो समतोल दर्शक मानला जातो, न्यायाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे समतोलपणा राखणे
सर्वांना समान न्याय देणे, सत्याचा पुरस्कार करणे आदी गुण या राशीच्या मूळ स्वभावातच असतात. सोबतच व्यापारी वृत्ती ही या लोकांमध्ये असते. तूळ राशीचे लोक व्यापार अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. या राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे शुक्राचे सर्व गुण या राशीमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. त्यामध्ये प्रसिद्ध मुख्य गुण तूळ राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधून त्याचा आनंद घेणे या लोकांना चांगलं जमतं. सोबतच या लोकांचेही बोलणेही अत्यंत गोड लागवी स्वरूपाचे असते. हे लोक आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडू शकतात. या सर्व गुणांचे इतर लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची क्षमता तूळ राशीच्या लोकांमध्ये असते. ही राशी सौंदर्याची भोगती असण्याबरोबरच दयाळू, बुद्धिमान व मौज मजा करण्याकडे तूळ राशीच्या लोकांचा कल असतो. हातात तराजू घेतलेला पुरुष हे तूळ राशीचं प्रतीक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तोलून मापून करणे हा या राशीच्या लोकांचा स्वाभाविक गुण आहे. सदैव प्रसन्नता, मधुर बोलणे, वागणे हे लोक प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी समोरच्याला जिंकून देतात. रसिकता हा सर्वसाधारण गुण असला तरी तूळ राशीच्या लोकांमध्ये तो प्रकर्षाने बघायला मिळतो, कारण त्यांचं रसिकत्व हे बहुश्रुत असतं. विविध क्षेत्रामधील ज्ञान या लोकांकडे असतं. जीवनामध्ये कला, काव्य, नाटक, आध्यात्मिकता याचा सुरेख संगम हे लोक साधत असतात. त्यामध्ये तूळ राशीचे लोक उत्तम श्रवण, दर्शक, श्रोता व ग्रहण करणारेही असतात. या लोकांकडे असणारा अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे समोरच्या व्यक्तीला अगदी उत्तम पद्धतीने समजून घेण्याची कला या राशीच्या लोकांना उगत असते. हे लोक तडकाफडकी कुठलाच निर्णय घेत नाहीत किंवा तडकाफडकी कुणावर शेरेबाजीही करीत नाहीत. आपली मर्यादा न सोडता ते प्रत्येक गोष्टीचा समतोल साधत असतात. शास्त्रीय अभ्यास व धार्मिकपणा यामुळे या राशीस देव माणसांची राशी असे म्हणतात. त्यामुळे या राशीच्या लोकांचे इतरांशी तुलनेने खटके जरा कमी जुळतात. सामाजिक कार्यात सर्वांना बरोबर घेऊन हे लोक उत्तम कार्य घडवून आणतात. रसिक असले तरी हे लोक भोगी नसतात. हाही एक वेगळाच गुण या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो. सर्व चांगल्या गोष्टीचं उत्तम मिश्रण या राशीत असल्यामुळे तूळ राशीचे लोक सुखाचा पूर्ण स्वाद घेतात. गुण व दुर्गुणांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शांत, कुशल, व्यवहारी, सौंदर्यप्रिय, मुत्सद्दी, उत्साही, आदर्शवादी, जिद्दी, न्यायी, व्यापारी वृत्ती, साहसी, धाडसी, बुद्धिमान, चिकित्सक, सत्वगुणी, दयाळू, उत्तम निरीक्षण शक्ती, मोकळ्या मनाची, आनंदी, नम्र, थोडी गर्विष्ट, परोपकारी, खर्चिक आदी गुण व दुर्गुण तूळ राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. आतापर्यंत आपण तूळ राशीचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील तूळ राशीचे स्थान समजून घेऊया. चित्रा नक्षत्रातील तिसरे व चौथे चरण, स्वाती नक्षत्राचे चार चरण व विशाखा नक्षत्राचे पहिले, दुसरे आणि तिसरे चरण असं मिळून नऊ नक्षत्र चरणांनी ही तूळ राशी बनलेली आहे. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ असून यात जन्मलेली व्यक्ती ही राक्षस गणाची असते. लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्न लिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणाऱ्यांमध्ये जाणवतात. स्वाती नक्षत्राचा स्वामी राहू असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. संयमी, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती तसेच
दुःखात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. स्वार्थी, जिद्दी तसेच आपलीच चिमकी वाजवणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सरळ करण्यात ही मंडळी माहीर असते. शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास उंच शरीर, सडपातळ बांधा, लांबट हातपाय, उंच नाक, पोट काढून चालण्याची सवय, बारीक आवाज अशी शारीरिक वैशिष्ट्य तूळ राशीच्या लोकांची असतात. शरीराच्या अवयवांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास नाभी, कटिप्रदेश, ओटीपोट, मूत्राशय, गर्भाशय, शुक्रजंतू आदीवर तूळ राशीचा अंमल असतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास समतोल राखून न्यायप्रियतेच्या स्वभावामुळे वकील, न्यायालय, लेखक आदी क्षेत्रांमध्ये तूळ राशीचे लोक अधिक यशस्वी होऊ शकतात. याशिवाय कापड, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, ब्युटी पार्लर, फलाफुलांचा व्यवसाय, शिशु संगोपन आदी क्षेत्रातही तूळ उत्तम रीतीने काम करू शकतात. कला, अभिनय, नाट्य, चित्रपट, फोटोग्राफी आदी कलेच्या क्षेत्रात त्यांना यशस्वीतेसह लौकिकताही प्राप्त होऊ शकते. याशिवाय मिठाईचा व्यापार, फोटोग्राफी, ट्रान्सपोर्ट आदी क्षेत्रांमध्येही तूळ राशीचे लोक व्यापार, व्यवसाय आणि नोकरी करून कर्तृत्व गाजवू शकतात. कार्यक्षेत्रानुसार सौंदर्य प्रसाधने, सुंदर वस्तू, पेंटिंग्स, अत्तर, सुवासिक तेल, साबण, चित्रपट, सुगंधी फुले, मिठाईसह गोड पदार्थ, मोटारी आदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून तूळ राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून घेऊ शकतात. आजारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कमरेचे दुखणे, मधुमेह, त्वचा रोग, सांसर्गिक रोग, लैंगिक रोग, मूत्राशयाचे विकार, पाठीचे दुखणे, मनोरुग्ण, गुप्त रोग आदी विकार तूळ राशीच्या लोकांना होऊ शकतात. शेती, बाजार, व्यापारी शहरे, कापड गिरण्या, हॉटेल, स्टुडिओ, थिएटर, मंगल कार्यालय, शयनगृह आदी जागांवर तूळ राशीच्या लोकांचा विशेष प्रभाव पडतो. तूळ राशी विषयी एवढी माहिती अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशींविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल आणि अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल, परंतु ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.